ऐकायचा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या बातमीपत्रावर। आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवारी झालेल्या बस अपघातामध्ये 9 जण ठार तर 24 जण जखमी झाले। लखीमपूर येथे गुवाहाटीच्या दिशेने ही बस निघाली होती। सुमारे 35 प्रवासी या बस मधून प्रवास करत होते। यावेळी मध्यरात्री 1:30 सुमारास लहान पुलावरून जात असताना बस बाजूला असलेल्या दरीमध्ये कोसळली आहे। या अपघातामध्ये बस चालकासह 9 जण ठार झाले, यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे, तर 24 प्रवासी जखमी झाले। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 5 गंभीर जखमी प्रवाशांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कलिता यांनी दिली आहे। औरंगाबाद येथील दौलताबाद जवळ नांदेड नगर सोल पॅसेंजरला मध्यरात्री भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये रेल्वेचा एक अख्खा डबा जळून खाक झालाय। ही आग रात्री 1:40 सुमारास लागली आहे। सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आग इतकी भीषण होती की संपूर्ण डब्याची राख झाली आहे। सध्या ही गाडी दौलताबाद रेल्वे स्टेशनवर उभी आहे। यामध्ये 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर सर्व प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। रेल्वे प्रशासनाचे अधिकारी अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। जागतिक स्तरावरच राजकारणाचं स्वरूप बदलतंय। चहावाल्याचा म्हणजे मोदी भारतासारख्या महासत्तेचा पंतप्रधान झाला, तर सुतारकाम करणारा विडोडो यांचा मुलगा जोको हा इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष झालाय। घराणेशाही मोडत काढत लोकशाहीचा अवलंब जरी केला असला तरी राजकारणात बड्या नेत्यांच्या मुलांना आयत सरकार, सूत्र आणि अधिकार हे हातात मिळत होते। पण याच राजकारणाचं बदलतं स्वरूप मागच्या काही निवडणुकांमध्येही दिसून आलंय। भारतामधील गुजरातच्या चहावाल्याचं म्हणजे मोदींचा मुलगा नरेंद्र मोदी आज भारताच्या पंतप्रधानपदी स्थिर आहे, तर इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी सुतारकाम करणाऱ्या विडोडो यांचा मुलगा आरूढ झालाय। हा लोकशाहीचा विजयच आहे, त्यामुळे चांगल्या दिवसांची सुरुवात कमी प्रमाणात का होईना पण झालीय। प्रकल्पामधील महत्वाचा अडसर असलेल्या कामाला अखेर हिरवा कंदील मिळालाय। करी रोड स्टेशन रुळावरून बीम उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे। यापूर्वी प्रस्तावातील नियोजन व रेखांकन त्रुटी असल्याने गेल्या 6 महिन्यांपासून हे काम रेंगाळलेले होते। करी रोड स्टेशनवरील रेल्वे रुळावर स्टर उभारण्यासाठी CRS ने मंजुरी दिलेले पत्र नुकतंच मिळालंय। त्यानुसार पुढच्या महिन्यात कामाला सुरुवात करण्याचं नियोजन असून पुढील वर्षात मे पर्यंत त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। चेंबूर ते वडाळा मार्गावरील मेट्रो रेल्वे गेल्या 1 February कार्यरत असून वडाळा ते जेकब सर्कल मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 31 December 2015 पर्यंत डेडलाईन ठरवण्यात आली आहे। Mono 1 प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने रोज प्राधिकरणाला 2 लाखांचा तोटा सहन करावा लागतोय, त्यामुळे चेंबूर ते जेकब सर्कल पर्यंतचा 19.5 किलोमीटरचा अंतर लांबीचा पूर्ण प्रकल्प लवकर कार्यान्वित करून तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। 1 November रोजी जयसिंगपूरमध्ये 13वी ऊस परिषद घेणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। अशा 1-2-3 माणसांनी चुकीचं काम केलं निश्चितपणानं त्यांना याची शिक्षा ही 100% मिळणार आहे। कारण एखाद्या संघटनेमध्ये आपण काम करत असताना पद मिळेल ना मिळेल, परंतु कायमस्वरूपी आपण शेतकऱ्यांच्या बाजूनी या ठिकाणी उभा राहिल्यामुळं निश्चितपणानं सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या पाठीमागं उभा राहण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आला असेल, समजा माळशिरसमध्ये आम्ही थोड्या मताने हरलो, पंढरपूरमध्ये आपली सीट 5 मताने गेली, अगदी करमळ्याची सीट ही अगदी 2000 मताच्या फरकानं गेली, परंतु निवडणुकामध्ये हे होत राहतं। निवडणुका ह्या काय आपण काही मिळवण्यासाठी किंवा स्वतःला काय मोठं करण्यासाठी निवडणुका आपण लढवत नाही।
युती तुटली त्यावेळी त्यावर तोडगा काढून पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न करण्याऐवजी आता शिवसेनेनं आपल्या अग्रलेखातून एकतेच्या लाभाचा पाडा वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना भाजप एकत्र लढले असते तर किमान 200 जागा जिंकल्या असत्या, मात्र असे झाले नाही याची खंत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. असे असले तरी महाराष्ट्राने कोणालाही एकहाती सत्ता दिली नसल्याचंही त्यात नमूद करण्यात आलंय. नितीन गडकरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, उलट गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं हा राज्यातील नेत्यांचाच आग्रह होता. तसंच देवेंद्र फडणवीसांचं नाव हे मीडियातून समोर येते असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ते नागपूरमध्ये असताना बोलत होते. मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यानंतर बोलताना मुनगंटीवारांनी भाजपमध्ये कोणीही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नसल्याचं सांगितलंय. मुनगंटीवारांनी 3 दिवसापूर्वी गडकरी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मीडियातून पुढे येते. पक्षाने अजून मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार निश्चितच केला नाहीये. पक्ष जो निर्णय घेईन त्याला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा असेल असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री पदाबाबत पक्षाने गडकरी यांना विचारणा केली होती, मात्र त्यांनीच महाराष्ट्रात परत येण्यास नकार दिल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलंय. दरम्यान दिवाळीच्या निमित्तानेच गडकरींची भेट घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले. दरवर्षी दिवाळीत गडकरी यांची भेट घेतो, त्यामुळे या भेटीमागे राजकारण पाहू नये असे आवाहनही त्यांनी केलंय. वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.